आताच 3 ते 5 दरम्यान सर्व डेप्युटी डायरेक्टर्स डायरेक्टर्स जॉईंट डायरेक्टर्स आरोग्य खात्यातील आम्ही COVID-19 आणि H1N1 आणि H3N2 ह्याच्याबद्दल मीटिंग कंडक्ट केली. त्याबद्दल सर्वांना आदेशित केलेलं आहे की ह्याबद्दलचा सर्वे तयार करणं, अशा पद्धतीचे पेशंट त्याचं व्हेरिफिकेशन करणं, त्यांचं आयसोलेशन करणं आणि आपल्याकडे टॅमीफ्ल्यू वगैरे अशा गोळ्यांचा साठा भरपूर ठेवणं आणि अशा पद्धतीचं कुठलं जर आजार कुठल्या एका विभागामध्ये जर मोठ्या प्रमाणात होत असेल तर त्यांना आरोग्य व्यवस्था तयार करून देणं, ॲम्ब्युलन्सची सोय करून घेणं आणि येत्या आठवड्यामध्ये आपण ह्या पद्धतीचं आपल्या महाराष्ट्रातल्या 2116 ठिकाणी सगळ्या हॉस्पिटलमध्ये आपण त्याचं मॉकड्रिल करतोय. त्या ठिकाणी खाटा व्यवस्थित असणं, आयसोलेशन, त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेटेड ऑक्सिजन, पुन्हा ऑक्सिजन प्लांट आणि व्हेंटिलेटर ह्या सगळ्या बाबी जसं आपण नागपूरच्या अधिवेशनामध्येही आपल्या माध्यमातून आम्ही सर्व PSC2 जिल्हा रुग्णालय यांना सूचना केल्या होत्या आणि मॉकड्रिल झालं होतं, त्याच पद्धतीचा येत्या आठवड्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या संसर्गजन्य आजाराच्या संदर्भात आपण मॉकड्रिल घेतोय आणि आपली सुसज्जता आपली तयारी परत एकदा स्पष्ट करतो. H3N2च्या बाबतीत सध्या राज्यात काय स्थिती आहे, किती त्याची रुग्ण आहे? नाही, त्याचं निवेदन मी सकाळी आणि कालही दोन्ही सभागृहामध्ये दिलेलं आपण त्याच्याकडनं घेतलं तर ते आपल्याला मिळेल सगळ्या डिटेल्स दोन्ही वेळेस. कोविड वाढतोय पण ते असं त्याचा आपला व्हेरियंट डायल्यूट आहे, त्याच्यामुळं कुणाच्या जीवावर बेतलं वगैरे असं काय असं आतापर्यंतरी निदर्शनास आलेलं नाही. जसे त्याचा डेथ ऑडिट रिपोर्ट आपल्याकडे येईल त्यावेळेस आपल्याला त्याच्यातला कोविडमुळं त्याचा मृत्यू झाला का H3N2मुळे झाला हे आपल्याला कळेल. संजय राऊत म्हणत कशाची H3N2 नवीन नियमावली, ते आपल्याला दोन्ही ह्याच्या सभागृहामध्ये निवेदन केलेलं आहे की त्या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी न जाणं, कारण आता सुट्ट्या लागलेल्या आहेत, पोरा मुलांच्या परीक्षा संपलेल्या आहेत, मग पर्यटन स्थळ असतील, थंडावीची ठिकाणं असतील, आता ग्रामीण भागामध्ये जत्रा यात्रा उरुस हे सगळं सुरू झालेलं आहे, त्याच्यामुळे झोपेच्या रुग्णांनी ज्याला हायपर BP शुगर डायबिटीस असे जे प्रकार आहेत त्यांनी अशा गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं आणि जायचं असेल तर त्या ठिकाणी मास्क वापरणं या ज्या काही प्रिकॉशनरी मेजर्स आहेत त्या घेणं अपेक्षित आहे. अधिवेशनामध्ये गेल्या विविध विषयांवर SIT नेमण्यात आल्या होत्या चौकशीसाठी, यामध्ये भगवती रुग्णालयाच्या चौकशीसाठी देखील SIT नेमण्यात आली होती, त्या सर्व या समित्या नेमल्या होत्या चौकशीसाठी, त्यांचा स्टेटस काय आहे त्या संदर्भातलं माझ्याकडे तरी काही नाही. सर संजय राऊत, भारतरत्न आज पदार्पण झालेला, भारतरत्न मिळायला पाहिजे सावरकरांना, त्याच्यावरती विरोधक होत आहेत कसं? नाही बघा, भारतरत्न ही मागणी पहिल्यापासूनच आहे की वीर सावरकरांना भारतरत्न मिळालं पाहिजे, तसंच आमची ही मागणी आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनाही भारतरत्न मिळालं पाहिजे. आणि मग तिसरा विषय की महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतरावजी चव्हाण यांनाही भारतरत्न मिळालं पाहिजे. हे महाराष्ट्राच्या मातीतले आपण आहोत आणि हे महापुरुष आहेत, त्याच्यामुळं एका महापुरुषाचा विचार करताना दुसरा महापुरुषाचा विचार कुठेतरी बाजूला ठेवणं हे संयुक्तिक होणार नाही, म्हणून ह्या तिन्ही महापुरुषांना भारतरत्न द्यावं असं केंद्राकडे खरं तर शासनाने मागणी केली पाहिजे आणि आम्ही मागणी करतो. शिंदेंनी म्हटलेलं आहे की हिंमत असेल तर शिंदेंनी स्वतःचा पक्ष काढावा आणि 5 आमदार तरी निवडून द्यावे. संजय राऊतांनी थेट आता आवाहन केलं शिंदेंनी? नाही, आता जे संजय राऊतने जे आवाहन केलं ते आमच्याच मतावरती निवडून आलेले. आम्ही 40 अधिक 10 आम्ही 50 आहोत आणि येत्या 2024 ह्या 50 आकडा 100 झालेला त्यांना दिसेल, त्याच्यामुळे आव्हान वगैरे आणि त्यांच्यासारख्याचे आव्हान आम्ही दररोजच बघतो, आम्हाला ते काय फारसा फरक पडत नाही. सर, या अधिवेशनात मराठा आरक्षणावर काही चर्चा झाली नाही, मराठा आरक्षणासाठी काय प्रयत्न सुरू आहेत सरकारकडे? नाही हे बघा, तत्कालीन सरकार जे होतं त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की OBC बाबतीत ज्या आरक्षणची मागणी होती त्यावेळेस तर सर्व पक्षीय सर्व त्या तत्कालीन मंत्री सुद्धा त्या ओबीसीच्या मागणीसाठी समोर येत होते, आपल्या ओबीसींच्या समाजासाठी मागणी करत होते आणि म्हणून ह्या अधिवेशनामध्ये सुद्धा माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री यांनी मराठा आरक्षण जे तत्कालीन सरकारच्या काळामध्ये रद्द झालं आणि रद्द झाल्यानंतर गेले 2 वर्ष त्याच्यावरती रद्द झाल्या 2 वर्ष कोणीही काही मुव्हमेंट चालवली नाही मराठा आरक्षणच्या बाबतीत. त्याच्यामुळे आज तुमच्या माध्यमातून माझे मराठा लोकप्रतिनिधी असतील महाराष्ट्रातले, मग ते खासदार असतील आमदार असतील
मराठा सो कॉल्ड लीडर स्वतःला म्हणत असतील, तर आता दोन वर्ष झाल्यानंतर कुठंतरी ही मराठा मुव्हमेंट चालू होणं अपेक्षित आहे, कारण ह्या मराठा मुव्हमेंटमध्ये जवळपास 58 मोर्चे निघाले आणि आमच्या समाजातील जवळपास 40 तरुणांनी बलिदान दिलेलं आहे आणि ते बलिदान आपल्याला विसरता येणार नाही, डोळे झाक करता येणार नाही. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सुद्धा आश्वासित केलं की ह्या ठिकाणी आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन दाखल करू आणि त्या ठिकाणी आम्ही त्याचा फॉलोअप घेऊ. आणि मग आता ज्या पद्धतीनं ओबीसी नेते संपूर्ण महाराष्ट्रामधले सर्व पक्ष एकत्र आले होते, त्याच्यामुळं आज मी आपल्या माध्यमातून माझ्या मराठा समाजातील सर्व आमदार खासदार मंत्री जे कोणी असतील यांना आवाहन करतोय की आज 4.5 कोटी मराठा समाज त्याच्यातला तरुण हा धुमसतोय, आज तो गुदमरून गेलाय आणि आता ही मोमेंट कुठंतरी आपल्याला पुढे रेटणं आणि त्या पद्धतीचं आम्हाला दिलं गेलेलं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळातलं जे आरक्षण होतं ते आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला मिळणं गरजेचं आहे आणि ते आरक्षण मग कशातनं द्यायचं आम्ही मागणी करणार नाही. आम्हाला ते आमचं टिकाऊ आरक्षण असणं आम्हाला गरजेचं आहे. मग त्यासाठी आमच्या मराठा समाजातील कुठलाही आमदार खासदार मंत्री मी सुद्धा असेल आम्हाला जे बलिदान द्यावं लागेल ते देण्यासाठी माझी स्वतःची सुद्धा तयारी. विरोधी पक्षाने अजित पवार असं म्हटले की या सरकारनं कोडगेपणाचा कळस केला आणि तो कोडगेपणा दिसून आला. हे ते म्हटले हे त्यांनाच विचारा त्यांना कशात दिसलं, कारण इतकं फास्ट सरकार गेल्या 2.5 वर्षात त्यांना तर घरी बसूनच कारभार करायची सवय होती. ह्या 2.5 वर्षामध्ये 2.5 वर्षाचा तो कालावधी सोडला तर गेल्या 9 महिन्यामध्ये शिंदे फडणवीस सरकारनं जे निर्णय घेतले ते ऐतिहासिक निर्णय आहेत. त्याच्यामुळं कदाचित हे निर्णय त्यांना डायजेस्ट झाले नसतील म्हणून कुठेतरी त्यांची ती पोटदुखी असू शकते. नाही, मराठा आंदोलन हे बघा शासनानं गांभीर्यतेनं घ्यावं. ज्याप्रमाणे ओबीसीचे नेते एकत्र आले त्या पद्धतीनं मी परत परत आपल्या माध्यमातून मराठा नेत्यांना आग्रहित करतोय की ही मुव्हमेंट कुठंतरी चालू करणं गरजेचं आहे. आपापल्या पक्ष पातळीवरनं केंद्रावरती आपण कुठंतरी त्यांना निवेदन देऊन हे आरक्षण आमचं टिकवण्यासाठी आणि येत्या 5-6 महिन्यामध्ये इम्प्लिमेंट होणं हे गरजेचं आहे. अदरवाईज माझा मराठा समाज हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. सर, गजानन कीर्तिकरांनी म्हटलेलं आहे की विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाला 126 जागा देण्यात याव्या, त्यासोबतच लोकसभेसाठी 22 जागा देण्यात याव्या. अशा पद्धतीची कुठलीही औपचारिक चर्चा अजून आमच्या बरोबर झालेली नाही. ज्यावेळेस लोकसभेच्या आणि विधानसभेचे बिगुल वाजतील त्यावेळेस आमचे नेते माननीय मुख्यमंत्री एकनाथजीभाई शिंदे योग्य पद्धतीनं सल्लामसलत करतील आणि त्यावेळेस आम्हाला कळेल की आमच्या रिअलिटी ऍक्च्युअल आमचे फिगर किती असणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.